जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। की अशा कोणत्या लॅबमध्ये रिपोर्ट पाठवले की त्याचे साधे अहवाल सुद्धा 8 दिवस झाले येत नाही? मला त्याबद्दल माहिती नाही, पण निश्चित ब्लड त्याच्या दिवशी घेतलं गेलं, मला पोलिसांनी सांगितलं ब्लडही घेतलं गेलेलं आहे, त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी येतील। काही ठिकाणी बाहेरगावी गेले असतील त्याचा त्याला वेळ लागतो, पण मी याबाबतीत नक्की माहिती घेईल। पण इथे शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाशी आहे, कारण 4 जीव गेलेले आहेत, निष्पाप जीव गेले आहेत, लहान मुलं त्या ठिकाणी गेलेले आहेत। आमची एक भगिनी जी सरकारी कर्मचारी आहे ती त्या ठिकाणी गेलेली आहे, त्यामुळे याबाबतीत सगळे कोणी असं मनामध्ये संकोच बाळगू नये किंवा कोणाला असं वाटू नये की कोणालाही या ठिकाणी पाठीशी घातलं जाणार नाही। जी योग्य आहे, आवश्यक आहे, ती कठोर कारवाई शासन आरोपींवर करेल। राजकीय दबाव त्या ठिकाणी नाही, कोणी असं समजण्याचं कारण नाही। स्वतः मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच पोलीस अधीक्षक आहे, त्यांच्याशी संपर्क साधला, संबंधित पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला, जो आरोपी आहे त्याचं ब्लड टेस्ट करा, त्याला ताब्यात घ्या, परंतु त्याला पोलिसांचं आणि हॉस्पिटलचं म्हणणं होतं की त्यालाही खूप मार बसला होता, तो सुद्धा कोमासारख्या परिस्थितीत होता, म्हणून त्याला मुंबईला पाठवलं गेलेलं होतं, हे त्यांनीच मला सांगितलं। माझं तर त्यांचं कोणाशी संबंध नाही किंवा संपर्कही नाही कधी, पण असं अजिबात समजण्याचं कारण नाही की शासन कोणाला पाठीशी घालतं आहे, पुढारी कोणाला पाठीशी घालतं आहे। ज्या सगळ्या कायदेशीर सगळ्या ज्या कारवाई आहे ती निश्चित त्यांच्यावर त्या ठिकाणी होईल, त्याच्यामध्ये कुठली हयगय केली जाणार नाही। पण निश्चित जी दुर्घटना घडली ती माझ्याच तालुक्यातले 4 लोक त्या ठिकाणी आहेत, अतिशय दुर्दैवी घटना ती या ठिकाणी घडलेली आहे, आणि म्हणून मी मुख्यमंत्री मोदींची परवा संभाजीनगरच्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी आलो, दुष्काळी बैठकीला, त्यावेळेलाच मी चीफ सेक्रेटरी आणि साहेबांना सांगितलं की यांना आपल्याला मदत द्यावी लागेल, आणि मुख्यमंत्री मोदींनी ती मान्य केलेली आहे। 1-2 दिवसामध्ये त्यांना 5-5 लाख रुपयाचे चेक आम्ही त्या ठिकाणी मदत म्हणून देणार आहोत। त्याच्यामुळेच या प्रकरणामध्ये दबावाचा आरोप केला जातो, मी आता वारंवार तेच सांगतोय की कुठे आपण दबाव असेल तर आम्हाला सांगा, कुठे कारवाईमध्ये कसुराई होत असेल तर सांगा। त्या दिवशी मला लोकांनी दवाखान्यामध्ये सांगितलं की या गाडीमध्ये गांजाच्या पुढ्या होत्या, मी त्याचाही उल्लेख पंचनाम्यामध्ये करायला लावला की या गाडीमध्ये गांजा होता हे तुम्ही लिहून घ्या, नाही लिहिलं तर मग माझ्यापेक्षा वाईट नाही करून, मी त्या दिवशीच सांगितलं, सगळ्या लोकांसमोर सांगितलं, 100-200 लोकांसमोर हॉस्पिटलमधून, कारण मला जसं लोकांनी सांगितलं की या गाडीमध्ये गांजाच्याही पुढ्या होत्या आम्ही पाहिलं, मी त्याचा उल्लेखही करायला लावला, पंचनाम्यामध्ये तेही घेतलेलं आहे, आणि ते कलमसुद्धा जे गाडीत बसले त्यांच्यावर टाकायला लावलेलं आहे, त्यामुळे कुठेही त्यामध्ये लपवाछपी अजिबात नाही आहे। निश्चित जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल।